राज्य मानवी हक्क आयोगाने आईपीएस अधिकारी रामनाथ पोकळे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना दणका दिलाय. या दोन्ही अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयोगाने दिलेत. तळेगाव येथील दिवंगत आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांना वेळेत सुरक्षा व्यवस्था पुरवली नाही असा त्यांच्यावर ठपका आहे. दुसरीकडे सतीश शेट्टी यांच्या हत्येचा तपास सीबीआयने थंड्या बस्त्यात टाकल्याचं चित्र आहे. तळेगाव येथील आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची हत्या जानेवारी 2010 मध्ये झाली. त्याआधी काही महिने त्यांनी पुणे ग्रामीण पोलिसांकडे सुरक्षा मागितली होती. आयआरबी या कंपनीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्या विरोधात शेट्टींनी ऑक्टोबर 2009 मध्ये एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये शेट्टींनी जीविताला धोका असल्यानं सुरक्षा व्यवस्था पुरवावी अशी मागणी पोलिसांकडे केली होती. पण शेट्टींना सुरक्षा पुरवली गेली नाही आणि जानेवारी 2010 शेट्टी यांचा खून झाला. यावर मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करण्यात आली. त्यावर आयोगानं महत्त्वाचा निर्णय दिलाय. ते जे दोन ऑफिसर्स जे त्या वेळेला त्या ॲप्लिकेशनचे प्रोसेसचे जबाबदार होते त्यांनी मग एक रिव्ह्यू पिटिशन टाकलं होतं त्याच कोर्टामध्ये, तर त्या कोर्टाने ते काल फेटाळलं आणि त्यांच्यावर डिपार्टमेंट एन्क्वायरी व्हायलाच पाहिजे अशी एक ऑर्डर स्टेट डिपार्टमेंटला दिली. आयपीएस अधिकारी रामनाथ पोकळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे दोघे शेट्टी यांनी सुरक्षा व्यवस्था मागितली आहे त्यावेळी ग्रामीण पोलीस दलात अप्पर पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपाधीक्षक होते. शेट्टी यांचा अर्ज या दोघांकडे होता आणि त्यांनाच त्यांच्यावर निर्णय घ्यायचा होता. मात्र या दोघांनी वेळेत निर्णय घेतला नाही आणि शेट्टी यांची हत्या झाली असा आरोप करत पोकळे आणि कोकाटे यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. आयोगानं या दोघांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिलेत. त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना 15 लाख रुपये मदत करण्याचे आदेश देखील दिलेत. सतीश शेट्टी यांचे भाऊ संदीप शेट्टी मागील 8 वर्षांपासून न्यायासाठी संघर्ष करत आहेत. त्यात आयोगाचा हा निर्णय नक्कीच दिलासा देणारा आहे. तर दुसरीकडे सीबीआय सतीश शेट्टी यांच्या हत्येचा तपास करते. त्यालाही आता 8 वर्ष होत आलेत. मात्र देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा असं लौकिक असलेल्या सीबीआयच्या हाती 8 वर्षानंतरही काहीच लागलेलं नाही. त्यावर संदीप शेट्टी आणि आरटीआय कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयोगानं 4 महिन्यांपूर्वीच हा निकाल दिला होता पण त्यावर आयोगाकडेच पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली. आयोगानं मात्र आपला निर्णय बदलला नाही आणि आधीचाच निर्णय कायम असल्याचे आदेश मंगळवारी दिले. शेट्टी यांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्यास प्रशासकीय कारणांमुळे विलंब झाला की जाणीवपूर्वक करण्यात आला असं गंभीर निरीक्षण आयोगानं नोंदवलंय. चौकशीत वस्तुस्थिती समोर येईलच पण किमान आता तरी राज्य सरकारनं कारवाई करावी अशी अपेक्षा आहे. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. We'll be right back.